संपन्न होत आहे. या ठिकाणी जणू दिवाळीच साजरी होत आहे आणि दिवाळीचाच आनंद या ठिकाणी सर्वजण घेत आहे. फक्त या ठिकाणी विनंती आहे, तेवढी व्यवस्था या ठिकाणी प्रशांत भाऊंनी केलेली आहे. कोणाला या ठिकाणी ना रेटारेटी केल्याने आणि घाई केल्याने लवकर मिळेल अशातला भाग नाही. आणि मागे राहिलं आयुष्य असं काम या ठिकाणी आपल्या देशामध्ये अयोध्या नगरीमध्ये झालेलं आहे. आणि या आनंदाची छटा माधुरीताई, प्रशांत भाऊ काळे आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही आनंदच आहे. आणि अत्यंत आनंदाने हा प्रसादाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आणि आवाज कमी करा, थोडा आवाज कमी करा. बोलण्याची तर काहीच गरज नाही मला असं वाटतं, अजिबात नाही. अत्यंत शिस्तीत कार्यक्रम करा, अत्यंत. किती सुंदर वातावरण आहे, किती सुंदर नियोजन आहे. संपूर्ण परिसर भगवामय झालेला आहे. कार्यकर्त्यांना विनंती, थोडासा आता गॅप द्या, या ठिकाणी गर्दी होऊन देऊ नका. कारण पत्रकार अमजद भाई आणि अजून त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रशांत भाऊंची या ठिकाणी बाईट घेणार आहेत. आणि त्यांच्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहेत. आणि त्यांच्या त्या प्रतिक्रिया पोहोचणार आहेत. सन्मान करण्यात येत आहे. कृपया टाळ्या वाजून एकदा स्वागत. अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मंदिराची आणि मूर्तीची जी प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे, बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंना या ठिकाणी न्याय मिळाला आणि त्यांच्या रामलल्लाची स्थापना झाली. आणि हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे लोकसभेचे खासदार डॉक्टर माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी हा आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोचवलेला आहे आणि तो त्यांना प्रसाद म्हणून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि लोकांचा उत्स्फूर्त अगदी मोठ्या संख्येने भरभरून प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि लोकांनाही हा आनंद साजरा करता यावा म्हणून आमच्या या दोन्ही लाडक्या नेत्यांनी आम्हाला दिलेला हा प्रतिसाद खूप मोलाचा आहे. आणि त्यासाठी सर्वांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने त्यांचे शतशः आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 500 वर्षानंतर, जवळपास 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना मंदिरात झालेली आहे. आणि हा आनंद हा भारतातल्या हिंदुस्थानमधल्या नागरिकांच्या गगनात मावीन असा झालेला आहे. त्यामुळे या सगळ्याची ज्यावेळी 14 वर्षाची वनवासातून राम आले होते त्यावेळी ह्या भारत देशामध्ये दिवाळी साजरी केली होती. त्याचंच औचित्य साधून रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, श्रीराम प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील नागरिकांना मोफत साखर आणि डाळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजन केला. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब यांचं धन्यवाद देतो. शतशः त्यांना त्यांचे आभार सर्व नागरिकांच्या वतीने मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार साहेब आगे. कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून अयोध्या नगरीतील हा जो आनंद आहे याचं प्रतिबिंब संपूर्ण देशभर उमटलं पाहिजे. आणि जरी प्रत्यक्ष अयोध्येमध्ये प्रसाद जरी घेता आला नाही तरी हा प्रसाद घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे ही कल्पना खासदार साहेबांची होती. आणि त्यातूनच प्रत्येक परिसरातील गरजू कुटुंबापर्यंत साखर आणि डाळ असा शिधा पोहोचवायचा, त्याचा लाडूचा प्रसाद बनवायचा आणि हा प्रसाद त्या संपूर्ण सोसायटीला त्यांनी वाटायचा. आणि श्रीरामाच्या या प्रतिष्ठापनेच्या उत्साहामध्ये संपूर्ण परिसराने सहभागी व्हायचं ह्या कल्पनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. माधुरीताई, प्रशांत काळे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरभरून प्रयत्न केले आणि कार्यक्रम यशस्वी झाला, त्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.